कर्मयोग अध्याय पहिला कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव। कर्म हा शब्द संस्कृतातील कृ धातूपासून बनवलेला आहे। कृ म्हणजे करणे, जे काही केले जाते ते सारेच कर्म होय। या शब्दाचा पारिभाषिक अर्थ कर्मफल असाही होतो। याशिवाय आपली पूर्वकर्मे ज्यांची कारणे होत अशी फले या अर्थीही हा शब्द कधीकधी दार्शनिक ग्रंथांतून वापरण्यात येत असतो। परंतु कर्मयोगात मात्र कर्म हा शब्द आपल्याला केवळ कार्य या अर्थीच उपयोगात आणायचा आहे। अखिल मानवजातीचे चरम व अंतिम लक्ष ज्ञान लाभच होय। पौर्वात्य दर्शनाने आमच्या समोर कोणते एकमेव लक्ष ठेवले असेल तर केवळ हेच। त्याखेरीज अन्य कोणत्याच लक्षाचा निर्देश त्यात आढळून येत नाही। मानवाचे अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे। सुख आनंद इत्यादी सर्वांना तर शेवट ठेवलेलाच आहे। सुखाला चरम लक्ष परमगती समजणे माणसाचा निखालस भ्रमच होय। संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या झाडून साऱ्या दुःख क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो। पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमज पडतो की आपण सारखे पुढे पुढे जात आहोत, ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या। मग आपल्याला समजून येते की सुख आणि दुःख दोघेही आपले महान शिक्षक आहेत आणि आपण जसा शुभापासून तसाच अशुभापासूनही धडा घेत आलो आहोत। सुख आणि दुःख माणसाच्या आत्म्यासमोरून जाताना त्यावर नाना प्रकारची चित्रे अंकित करीत असतात आणि या चित्रसमष्टीच्या वा संस्कार समष्टीच्या फलासच आपण माणसाचे चारित्र्य असे म्हणत असतो। कुण्याही व्यक्तीचे चारित्र्य घेऊन त्याचे परीक्षण करून बघा, तुम्हाला आढळून येईल की ते केवळ तिच्या मानसिक प्रवृत्तीच्या समष्टी किंवा मनाच्या कलांची गोळाबेरीज आहे। तुम्हाला आढळून येईल की तिचे ते चारित्र्य घडविण्यात सुख आणि दुःख या दोहोंचा सारखाच वाटा आहे। तिचे चारित्र्य एका विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घाटाचे घडविण्यात चांगले आणि वाईट या दोहोंचाही वाटा सारखाच आहे। आणि कुणाकुणाच्या बाबतीत तर उलट दुःखानेच सुखापेक्षा अधिक धडा अधिक शहानपणा शिकवल्याचे दिसून येईल। या आमच्या वसुंधरेला ललांभूत झालेल्या समस्त थोर विभूतींच्या धीरोदात्त चारित्र्याचे अनुशीलन केल्यास अधिकांश स्थली हे स्पष्ट दिसून येते की दुःखानेच त्यांना सुखापेक्षा अधिक शिकवले आहे, दारिद्र्यानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिलेला आहे आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या आघातांनीच त्यांच्यातील अंतःस्थ ज्ञानाग्नीला अधिक प्रकट केले आहे। परत हे ज्ञान माणसात मूलतः अव्यक्त स्वरूपात अवस्थित असते। ज्ञान कोणतेच बाहेरून येत नाही, ते सारे आतच असते। आपण ज्याला माणूस जाणतो असे म्हणतो ते अगदी मानसशास्त्राच्या रेखीव भाषेत मांडायचे झाल्यास तो शोधून काढतो म्हणजेच डिस्कवर अथवा अनावृत करतो, अनवेल्स असेच म्हणावे लागेल। माणूस जे काही शिकतो ते वस्तुतः तो अनावृतच करीत असतो। अनावृत करणे म्हणजे अनंत ज्ञानाची खाणच असा जो स्वतःचा आत्मा त्यावरून एक आवरण वा एक पडदा दूर सारून टाकणे। न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला असे आपण म्हणत असतो। तो नियम काय एखाद्या कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट पाहत होता? नाही ना, तो न्यूटनच्या मनातच अवस्थित होता। वेळ आली आणि तो त्याला गवसला। जगाला जेवढे म्हणून ज्ञान आस्तागायत उपलब्ध झाले आहेत ते सारेच्या सारे मनातूनच आविर्भूत झालेले आहे। विश्वाचे अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे। बाह्य जगत हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचे अध्ययन करावे यासाठी एक उद्दीपक कारण, एक उपयुक्त संधी वा निमित्त होय। परंतु तुमच्या अध्ययनाचा विषय मात्र नेहमी तुमचे स्वतःचे मनच असते। सफरचंद पडले न्यूटनच्या दृष्टीने ते एक उद्दीपक कारण ठरले। झाले मग तो स्वतःच्या मनाचे अध्ययन करण्यात मग्न होऊन गेला।
स्वतःच्या मनामध्ये आधीपासून विद्यमान असलेल्या विचारशृंखलांची त्याने फिरून नव्याने जुळवाजुळव केली आणि या सर्व प्रकारात त्याला त्यामध्ये आणखी एक नवीनच साखळी सापडली, एक नवाच दुवा गवसला. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणू लागलो. तो नियम काही त्या सफरचंदामध्ये लपलेला नव्हता किंवा पृथ्वीच्या केंद्रातही कुठे दडून बसलेला नव्हता. यावरून हेच सिद्ध होते की लौकिक म्हणा की परमार्थिक म्हणा, समस्त ज्ञान मानवी मनातच अस्तित्वात असते. अधिकांश व्यक्तीत ते प्रकट न होता झाकलेलेच पडून असते. तो पडदा ज्यावेळी हळूहळू थोडा थोडा दूर सारला जातो त्यावेळी मी शिकतो आहे असे आपण म्हणतो. आणि आवरण दूर सारण्याची ही क्रिया जसजशी प्रगत होत जाते तसतशी आमच्या ज्ञानाची उन्नती होत जाते. ज्या माणसामधून हे आवरण क्रमशः निघून जात आहे तो इतरांच्या मानाने अधिक ज्ञानी, ज्यामध्ये ते आवरण अतिशय दाट तो अज्ञानी, आणि ज्या माणसामधून ते अजिबात दूर झालेले असते ते सर्वज्ञ पुरुष होय. प्राचीन काळी असे सर्वज्ञ पुरुष होऊन गेले आहेत यात काही संशय नाही. आताही असतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि भविष्यकाळीही असे असंख्य सर्वज्ञ पुरुष जन्मास येतील. ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्निप्रमाणे मनामध्ये वसत असते. उद्दीपक कारणरूपी आघाताने ठिणगी निघून ते प्रकट होते. आणि हे विधान केवळ आपल्या ज्ञानालाच नव्हे तर आपल्या सगळ्या भावनांना आणि सगळ्या कार्यांना देखील लागू पडेल. कारण आपण जर शांतपणे स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण केले तर आपल्या निदर्शनास येईल की आपले हसू आणि आपले रडू, आपले सुख आणि आपले दुःख, आपला आनंद आणि विषाद, आपले अभिशाप वरदान, निंदास्तुती सारीच आपल्या मनावर बाह्य जगताने केलेल्या अगणित घात प्रतिघातातूनच उद्भूत झालेली आहे. आणि या साऱ्यांचे फलच आपले आजचे चारित्र्य होय. या समस्त आघातांना मिळून कर्म असे म्हणतात. आत्म्यातील अंतःस्थ अग्नीला बाहेर प्रकटविण्यासाठी, आत्म्याची शक्ती व ज्ञान प्रकट करण्यासाठी जो जो मानसिक व भौतिक आघात केला जात असतो तो प्रत्येकच कर्म होय. येथे कर्म शब्द अर्थातच अत्यंत व्यापक अर्थाने वापरण्यात आलेला आहे. आणि मग या दृष्टीने बघितल्यास आपण सारेजण सदा सर्वदाच कर्म करीत आहोत हे उघडच होय. मी तुमच्याशी बोलत आहे हे कर्म होय. तुम्ही ऐकत आहात हेही कर्मच. आपण श्वासोच्छ्वास करतो कर्म, चालतो फिरतो कर्मच, शारीरिक अथवा मानसिक जे काही आपण करतो ते सारे कर्मच होय. आणि ती कर्मे आमच्यावर स्वतःचा ठसा ठेवून जात असतात. काही काही कर्मे अशी असतात की ती जणू अनेक लहान लहान कामांची समष्टी अथवा गोळाबेरीज होत. एखाद्या समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर उभे राहून जर आपण तेथील प्रचंड खडकांवर आदळणाऱ्या लाटांची उद्दाम गर्जना ऐकू लागलो तर केवढा तरी भयंकर आवाज होत आहेसा वाटतो. आणि तरी देखील आपल्याला पक्के ठाऊक असते की खरे पाहिल्यास ती एक एक लाट अगदी लहान लहान अशा लक्षावधी तरंगांनी बनलेली आहे आणि आवाज त्यातील प्रत्येकच तरंगाचा होतो आहे पण आपल्याला तो ऐकू येत नाही. इतकेच, जेव्हा ते सगळे एकवटून एक प्रचंड रूप धारण करतात तेव्हाच आपल्याला जोराची गर्जना ऐकू येऊ लागते. तद्वतच हृदयाचे प्रत्येक स्पंदन सुद्धा कार्यच होय. कित्येक कार्य आपल्याला कळू शकतात, ते आपल्याला इंद्रिय गम्य होत असतात पण खरे पाहता ती लहान लहान कर्माची समष्टीच होय. एखाद्याचे चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखवायचे असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्यांकडे लक्ष देऊ नका. प्रसंग विशेषी एखादा ठोंब्या देखील वीर समजून शौर्य गाजू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामे उरकीत असताना लक्ष ठेवा. वस्तुत त्याच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचे दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी यकश्चित माणसालाही काहीतरी शतकृत्य करून टाकण्याचा चेव येत असतो. परंतु त्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थातून निरंतर प्रकट होत असतो तोच खरा खुरा थोर पुरुष म्हणावा. खरी श्रेष्ठता त्याच्याच ठाई वसत असते.